साकेत 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 काय 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 झालं काय पाहतोस तू एक हॉरर फिल्म पाहतोय अरे मग एवढी भीती वाटते तर मग स्पीकर वर ठेवून बघ ना अगं भीती वाटावी म्हणूनच इयरफोन्स लावलेत ना निदान हे प्राण्यांसारखे आवाज तरी काढू नकोस माझ्या शेजारी रानरेडा बसल्यासारखं वाटतंय मला यातलं भूत जर तुला दाखवलं ना तर मग बघ तुझे काय काय आणि कुठून कुठून आवाज निघतो कुठली फिल्म आहे या फिल्मचं नाव नसता घ्यायचं का कारण या फिल्म मधल्या भूताचं नाव तेच आहे आणि तुम्ही जर त्याचं नाव घेतलं ना तर ते भूत मानगुटीवर बसत आणि तुमच्या डोक्यातलं उवा खात जॅपनीज फिल्म आहे ना ती माणसं जिवंत असताना काहीही खातात मग मेल्यानंतर काय काय खात असतील कानातलं मळ नाकातले केस डोळ्यातली चिप्पाड साकेत मला घरी जाऊन कणिक म्हणायचे नाही पण ह्यातलं भूत बेटर आहे कारण यानं फक्त उवा आणि ताजा अंजीर आवडतं खायला प्लीज हा मला अंजीर आवडतं म्हणून तू अंजीर मध्ये आणू नकोस तुला अंजीर आवडतात तुला माहित नव्हतं तुझी मान नाही ना दुखत दुखते कधी कधी ड्रायव्हिंग केलं की खूप देवा रे देव वाढवायला पाहिजे तुला माझ्या मानेवर कोणीही भूत नाहीये अरे हो तुझ्या डोक्यात उवा तरी कुठे का आहेत मी फिल्म संपवतो घरी यायच्या प्लीज वर जाऊन चहा कर ना मी गाडी पार्क करू नये मी एकटाच आपल्याच घरी जाऊन चहा करायचंय का शेजारच्याकडे जाऊन करणार आहेस चहा तुला ना माझ्या भीतीच काही कौतुकच नाही वॉचमॅनला घेऊन जा बरोबर ह्याच्यासोबत त्यापेक्षा मी एकटा जाईन आई आई डोकं खाचते माझ उवा नाहीये तुझ्या डोक्यात जा आता लाईट गेली सगळ्याच गोष्टी जुळून भूत किचन पासून सुरुवात करतात काय बाबो काय रे काय झालं एवढं घाबरायला आई कावली
अरे बापू लागलं नाही ना काही केवढ्या जोरान पडले. कशी आहेस मावशी आजी? मस्त. चावे मिळाले? हो अगं, तुझ्या शेजारच्यांनी चहा स्वाद दिला. चांगली माणसं आहे एकदम. कसे आहात तुम्ही? मी उत्तम. बसा. तुझ्या नवऱ्याला सांभाळ तू आधी. किती घाबरलेस बघते. याला थोडीशी मी पण जबाबदार आहे म्हणा. म्हणजे? कारण तुम्ही येणार होतात हे मी त्याला सांगितलंच नाही ना. बघा मग. पण आता तरी सांगणार आहेस का कोण आहे ते? ओके, सो ही आहे मावशी आजी, म्हणजे माझ्या आजीची मानलेली बहीण म्हणून मावशी आजी. आणि हे नारळाजवळ. नमस्कार. फारच टणक नाव आहे नाही का? आम्हाला ना लहानपणी ते नारळ काढून द्यायचे म्हणून त्यांचं नाव पडलं नारळाजवळ. दोघेही आमच्या गावाकडे असतात कोकणात. कोकणात? अरे का जावय बापू, आमचा आणि हिच्या घराचा अगदी पिढ्यान पिढ्याचा घरोबा आहे. होय तर, आता आम्ही इकडे लग्नाला आलो होतो, म्हटलं राहायला कुठे जाणार, जुई इकडे. आजोबा, ते घराजवळ पिंपळाचं झाड होतं ते आहे अजून? पिंपळाचं झाड कशाला? हो आजोबा, तुळस लावायची, कढीपत्ता लावायचा, वेलदोडा लावायचा, पिंपळाचं झाड कोण लावतो? जावय बापू, पिंपळाचं झाड पण आहे आणि त्याच्यावर हडळ पण आहे. कोकण प्रसिद्धच आहे हडळींसाठी. जावय बापू, यांचं काय ऐकताय? अहो अंधार पडला ना की मुलांना घरी हाकलायला काहीतरी कारण हवं ना, म्हणून आपलं ते हडळींचं वगैरे. पण तुला माहितीये, भूताच्या गोष्टी नारळ आजोबा जे काही सांगतात त्याला तोड नाही. नारळ आजोबा, आज रात्री भूताच्या गोष्टी होऊन जाऊ दे. काय? आणि आमच्या साकेतला तर घाबरायला खूप आवडत. ही अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये जुई. मग एक कशाला? चार चार गोष्टी सांगेन, भूताच्या, डाकिणीच्या, जखिणीच्या, हाकामारीच्या आणि मान कापायच्या. एकच पुरे होईल हो. ठरलं का मग, मी लगेच स्वयंपाकाला लागते. चला चला लागा. जुई गधडे, अगं अशी विझवू नये मेणबत्ती, अपशकून असतो. अपशकून? आई कावली. तर जावय बापू, माझ्या लहानपणी आमचं सगळं कुटुंब, म्हणजे आम्ही 5-6 चिल्ली पिल्ली, 2 मामा, 4 मावशा, 2 आजा, 2 आजोबा, असे आम्ही 14-15 जण कुठेतरी असं यष्टीत बसून चाललो होतो. कोणाच्या तरी लग्नाला काय, पावसाचे दिवस होते आणि रात्रीचा प्रवास डोळ्यात बोट घातला तरी दिसत नव्हता. थोड्या वेळाने आमच्या असा लक्षात आला का ती एसटी एकच जागी थांबली, काय झालं का? म्हणून आमची मामा मंडळी होती ती खाली उतरून पुढे गेली बघायला काय झालं. तेव्हा त्यांना असा कळला, पाऊस एवढा झाला होता की एसटीच्या पुढे पूल होता ना, तो पूल गेला होता पाण्याखाली. त्यांना कळला आता एसटी काय पुढे जात नाही दुसऱ्या दिवशीच. मग तिकडे त्यांना एक गावकरी कुठला तरी भेटला, तो म्हणाला काय इकडे गावात ना एक धर्मशाळा आहे, तिकडे तुम्हा सगळ्यांची सोय होऊ शकेल. मग आम्ही आपले सगळे चालत चालत गेलो, ती धर्मशाळा शोधली. त्या धर्मशाळेमध्ये एक बाहेरच्या बाजूला एक चौकीदार बसला होता. माझा मामा त्या चौकीदाराकडे गेला आणि त्याला म्हणाला का आम्हाला इकडे ठेवून घे बाबा. तो म्हणतो कसा, नाही नाही नाही, या टायमाला आम्ही धर्मशाळेत कोणाला आपण राहायला जागा देऊ शकत नाही. आता काय करणार? मामाला घाम फुटला, तो गाया वाया करायला लागला. अरे एवढी चिल्ली पिल्ली माझ्या बरोबर आहेत, बायका पोरं आहेत, एक रात्र आमची सोय कर बाबा. कसा बसा तो चौकीदार, त्याने मान्य केला आणि त्याने आम्हाला आतमध्ये सोडला. आम्ही आपल्या आतमध्ये गेलो आणि असा हॉल असतो ना त्याची जागा होती, तिकडे आम्ही आपले सगळेजण झोपलो. एक तास दोन तास झाले असतील, एवढ्यात काय झालं माहिती? माझी मामी आहे ना, ती मामी एकदम जोरात वरडत अशी उठली. आम्ही पण सगळे उठलो, काय झालं काय, काय झालं काय, एवढं वरडायला काय झालं? तर म्हणते कशी, माझा पोरगा म्हणजे आमचा केशव तिच्या बाजूला झोपला होता ना, तो गायब झाला. मला
आम्ही पण सगळे उठलो, सगळे शोधायला लागले, हाक मारायला लागले, केशवा केशवा सगळे शोधायला लागले कुठे केशवा भेटे ना. आणि मग एवढ्यात काय झालं, तो केशव माझा मामी भाऊ असा समोरनं चालत आला. माझ्या मामीनी त्याला विचारलं, काय रे कुठे गेला होता, तर तो म्हणतो कसा, केशव खेळायला गेलो. एवढ्या रात्री खेळायला कुठे गेलो, माझा मामा भडकला, कुठे गेला होता खेळायला, हवी इकडे गप्तो. परत आम्ही आपली झोप. चला संपली गोष्ट, घ्या चला जेवूया. संपली नाही अजून, जाऊ गोष्ट बाकी आहे. सकाळ झाली, आम्ही सगळे उठलो, बाहेर निघालो. तो चौकीदार तिकडे बाहेर उभा होता, आमचा मामा गेला त्याच्याकडे काहीतरी पैसे बिशे पाहिजेत का विचारायला. तो चौकीदार त्याने काय विचारला माहिती आहे, काय हो रात्री तुम्हाला काय विचित्र अनुभव आला काय. मामा म्हणलं, नाही बा काय विचित्र अनुभव नाही आला. हा एक झाला, माझा पोरगा रात्री उठून खेळायला गेला होता. तो चौकीदार बोलला, तुमच्या पोराला बोलवा जरा बोलवा. म्हणून मग केशवाला माझ्या मामी भावाला बोलावला, त्याला विचारलं, तू कोणाबरोबर खेळत होता का, एकटाच खेळत होता. तो म्हणाला, एकटा कुठला, एक दादा होता त्याच्याबरोबर खेळत होतो मी. हे ऐकल्याबरोबर चौकीदार जो काय थरथरला, विचारायची सोय नाही. त्याने खिशातून एक फोटो काढला, तो फोटो असा दाखवला, म्हणाला, हा होता काय रे तो दादा. तो फोटो बघल्या बघल्या माझा मामे भाऊ केशव एकदम उड्यात मारायला लागला. तो बोलला, का हो हा हाच तो दादा होता, त्याच्या बरोबरच मी खेळत होतो. ऐकल्याबरोबर चौकीदार माटीची खाली बसला आणि काय म्हणायला माहिती आहे, हो हा जो पोरगा आहे ना फोटोतला, तो 8 वर्षापूर्वी इथेच एका विहिरीत पडून मेला. हे ऐकल्याबरोबर आम्ही घाबरलो, थरथरलो, गारठलो. पण त्याच्यावर माझा मामे भाऊ काय म्हणतो माहिती आहे, या दादाला मी माझ्या पाठीवर पण घेतला होता, पाठीवर. त्याने माझ्या गळ्याभोवती असे हात ठेवले होते, आता पण ते हात माझ्या गळ्याभोवती आहेत असं वाटतं. गार 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 माझं झालं जेवण झालं, नाहीतर मी देवाने जातो, देवाबरोबर जेवतो. काय करतो नवरा, किती घाबरतो, एवढं चिडून बघायची गरज नाही. आजी ओके आजोबा जरा 63च वाटतात नाही. काही बोलू नकोच रे, दोघही क्यूट आहेत. क्यूट आजोबा, जिथे जिथे क्यूट हा शब्द लिहिला असेल ना, तिथून आता झडला असेल तो. हा जो भाग क्यूट म्हणे, मला तर खात्री आहे यांचे मामे भाऊ वगैरे नाही, आजोबाच खेळले असतील त्या पोराबरोबर. ते पोराचं भूत सुद्धा यांना बघून घाबरलं असेल. सगळ्यात काय काय झालं. हा ठीक आहे, आजोबा आहेत, क्यूट आहेत, क्यूट. आमच्या गावाकडच्या भावा बहिणींचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप. त्यावर आहेत का ह्याचे मामे भाऊ? नाही, मला आठवतंय 2-3 महिन्यांपूर्वी मी एक मेसेज वाचला होता, या यांचा नातू विवेक दादा लंडनहून येणार होता. येवना पोचला असेल, कधी निघालाय तो? तो नारळाजोबांचं श्राद्ध आहे म्हणून येणार होता. मी खरं बोलतीये. अगं ए गप ग, मला त्यांचा आवाज पण ऐकू येत नाहीये. गायब झाले असतील का? गणपती कुठे आहे माझा? गणपती
मी इतका घाबरलोय की मला ना वासरी ऐकू येते. मला पण ऐकू येते. तुझ्या आजोबांचं आडनाव रामसे नाही आहे ना? सगळ्यात आपण जाऊन बघूया ना प्लीज. हे बघूया काय बघूया. हे मी लहानपणी खूप बघितले हॉरर शो. हे असे गुलकंद थापलेले चेहरे असतात आणि असे पांढरे डोळे. साकेत चल ना. चल 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 आपण जाऊया. चल आपण जाऊया. चल चल. किती छान वाजवतात ना बासरी. अग काय ते श्राद्ध आजोबांचा नातू. साकेत गंमत केली रे. तुझ्या भीतीची थोडीशी मजा नको का घ्यायला. आई कावली. मी 3 दिवस नाही येतो. मज्जा करा. अरे सवाल काय रे आज एकटाच. जुई जरा बँगलोरला गेली आहे 3 दिवसांसाठी बिझनेस ट्रिप. ओ बर बर बर. तू आंघोळ केलीस का आता? हो तुला कसं कळलं? तू काय सीसीटीव्ही कॅमेरा लावलेस का आपल्या रूम मध्ये? साकेत मी तिथे नाही आहे तर तुला काहीच वाटत नाहीये ना? अरे तसं नाही आहे काही. तू आत्ता पण भांडतोयस माझ्याशी. करतोय का तुला मिस? आता भांडल्यामुळे ना तू शेजारीच असं वाटतंय.